विद्यार्थी मित्रों, आज आपल्याला विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग दोन मधील दुसरा पाठ अभ्यासायचा आहे। सजीवांमधील जीवन प्रक्रिया भाग एक, म्हणजे या सजीवातील जीवन प्रक्रियेमध्ये दोन पाठ आहेत, त्यापैकी हा पहिला पाठ आहे। आणि हा पाठ वार्षिक परीक्षेमध्ये पूर्ण प्रश्नपत्रिकेत 6 गुणांचे प्रश्न या पाठावर विचारले जातात। आणि एकूण आपल्याला कंपल्सरी 5 गुणांचे प्रश्न या पाठावर लिहावेच लागतात। म्हणून हा पाठ वार्षिक परीक्षेच्या दृष्टीने या पद्धतीने महत्त्वाचा आहे। त्याचबरोबर याच्याही पेक्षा अधिक महत्त्वाचं कसं आहे, तर या पाठामध्ये आपण जे जे अभ्यासणार आहोत ते सगळं आपल्या जीवन प्रक्रियेशी निगडित आहे। म्हणजे सर्व प्रकारच्या सजीवांच्या आणि विशेष करून मानवाच्या जीवन प्रक्रियेशी निगडित आहे। म्हणजे आपल्यासाठी आपल्या शरीरामध्ये काय आहे आणि ते कसं चालतं, सगळ्या जीवन प्रक्रिया या सगळ्यांबद्दलचा अभ्यास या पाठामध्ये आहे। आपल्याला बऱ्याचदा आपल्या आजूबाजूला काय चाललं आहे हे जाणून घेण्याची तीव्र इच्छा असते। आपण भिंतीला कान लावून ऐकतो भिंतीच्या पलीकडे काय चालू आहे, किंवा हटीत डोकावून पाहतो मध्ये काय चालू आहे। ही उत्सुकता जशी आपण तिथं जोपासतो त्याच्याही पेक्षा कितीतरी अधिक उत्सुकता आपल्या शरीरामध्ये काय चालू आहे याच्याबद्दल आपल्यामध्ये असायला हवी। आणि आपलं शरीर किती मौल्यवान आहे याच्यासारखं दुसरं मौल्यवान काही आहे का, असा जर आपण विचार केला तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे याच्यासारखं दुसरं मौल्यवान काहीच नाही। म्हणून आपल्या शरीराबद्दल आपल्याला माहिती असायला हवी, आपल्या शरीराच्या आत चालणाऱ्या जीवन प्रक्रिया कशा प्रकारे चालतात याबद्दल आपल्याला माहिती असायला हवी। आणि जर त्या जीवन प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण झाला तर नेमकं काय होतं आणि मग होऊ नये म्हणून आपण काय करायला पाहिजे, ह्या सर्व जीवन प्रक्रिया कशा प्रकारे चालतात या सगळ्यांबद्दलचा आढावा आपल्याला या पाठामध्ये घ्यायचा आहे। आणि मग सजीवामधील जीवन प्रक्रिया म्हटल्यानंतर आता दोन, एक पहिला भाग सजीव आणि दुसरा भाग जीवन प्रक्रिया। कशाला सजीव म्हणतात, आपण अगदी पाचवी पासन सजीव म्हणजे काय आणि सजीवांची लक्षणं अभ्यासली। कशाला बरं म्हणतात सजीव, सगळ्यात महत्वाचा घटक कोणता सजीवांचा, पेशी। सगळे सजीव पेशींपासून तयार झालेले असतात, म्हणजे पेशी हा सजीवाचा सर्वात महत्वाचा घटक आहे। म्हणजेच याला सेल्युलर स्ट्रक्चर म्हणतात। ऑल लिव्हिंग थिंग्स आर मेड फ्रॉम सेल्स, सगळेच सजीव पेशींपासून तयार झालेले असतात। आणि मग म्हणून महत्वाचं लक्षण काय सजीवाचं, पेशीमय रचना, सजीव पेशींपासून तयार झालेले असतात। दुसरं महत्वाचं लक्षण काय सजीवांचं, सजीवांची वाढ होत असते किंवा सजीवांचा विकास होत असतो। आणि मग ही वाढ म्हणजे काय किंवा विकास म्हणजे काय, वाढ म्हणजे काय हे समजून घ्यायचं असेल तर आपण जरा थोडस आपल्याला काही प्रश्न विचारणं गरजेचं आहे। गेल्या वर्षीचे कपडे आता आपल्याला येतात का या प्रश्नाचं उत्तर मिळतं नाही। आपण काय सांगतो, कपडे लहान झाले, कपडे लहान झाले सगळेच जण म्हणतात, पण हे खरंय का, तर हे 100% खोटं आहे। कपडे लहान होत नाहीत आणि कपडे मोठे होत नाहीत, झालं असलं तर आपलं शरीर मोठं झालेलं असतं म्हणून आता ते कपडे आपल्या अंगामध्ये बसत नाहीत किंवा आपलं अंग त्या कपड्यामध्ये मावत नाही। हे महत्वाचं आहे, म्हणजे अंग त्या कपड्यामध्ये मावत नाही याचा अर्थ काय, आपल्या शरीरामध्ये वृद्धी झाली। आणि ही वृद्धी कशी होती, संख्यात्मक वृद्धी होती। संख्यात्मक म्हणजे काय, गेल्या वर्षी समजा आपली उंची जर 4 फूट असेल तर या वर्षी 4 फूट आणि 2 इंच झालेली आहे आणि म्हणून 2 इंच तो कपडा कमी पडतोय, आपलं शरीर वाढलंय म्हणून। म्हणजे ही शरीरामध्ये होणारी संख्यात्मक वृद्धी म्हणजे असते वाढ। मग ही झाली उंचीमध्ये होणारी संख्यात्मक वृद्धी, वजनामध्ये देखील अशा प्रकारे संख्यात्मक वृद्धी होते। गेल्या वर्षी 45 किलोग्रॅम जर आपलं वस्तुमान असेल तर या वर्षी ते 48 किंवा 50 झाल्याची शक्यता असते। म्हणजे ही संख्यात्मक वृद्धी म्हणजे सजीवाच्या शरीरातील होणारी वाढ असते। जशी वाढ सजीवामध्ये होते तसं विकास देखील सजीवांचा होत असतो। तर विकास म्हणजे काय, सजीवाच्या शरीरामधील गुणात्मक पैलू आहे हा विकास। म्हणजे तर गुणात्मक पैलू म्हणजे नेमकं कसं, आपल्याला अजून साध्या उदाहरणाने सांगता येईल। तुम्ही ज्यावेळेस 7वीला होता, 5वीला होतात किंवा अजून त्याच्यापेक्षा लहान होतात
त्यावेळी घरामध्ये पाहुणे आल्यानंतर तुम्हाला कसं वागावं लागतं याच्याबद्दलचं फारसं आकलन नव्हतं किंवा त्याच्याबद्दल ज्ञानात्मक गोष्टी तुमच्या अंगीकृत नव्हत्या. मोठी माणसं सांगायची पाहुणे येणार आहेत बरं का, आता जरा नीट बसलं पाहिजे, मांडी घालून बस, तोंडामधून लाळ गळते ती गळू नाही द्यायची, नीट तोंड साफ करून ये, पुसून ये. किंवा घरामध्ये आता पाहुणे येणार आहेत म्हणून काहीतरी गोडधोड खायला केलेलं आहे, मध्येच मागायचं नाही हा, किंवा त्यांनी जर पैसे दिले तर घ्यायचे नाहीत, नको म्हणायचं, हे सगळ्या गोष्टी सांगाव्या लागायच्या तुम्हाला. आता मात्र तुम्ही मोठे झालात म्हणजे तुमच्यामध्ये काही गुणात्मक बदल झालेले आहेत आणि मग ह्या गुणात्मक बदलांचा परिपाक म्हणून तुमच्यामध्ये ह्या गोष्टी आता तुम्हाला नाही सांगावं लागेल. का लागतं, नाकातून तोंडातून काहीतरी खाली येतं, तसंच तुम्ही ओढत बसता, पाहुणे आल्यानंतर ते मलाच पाहिजे, त्यांच्या अगोदर मलाच खायला पाहिजे, पैसे दिल्यानंतर अजून द्या, असं कोणी म्हणतं का? आता असं कोणी म्हणत नाही. म्हणजे हा बदल आपोआप आपल्यामध्ये झालेला आहे आणि हा आपोआप झालेला बदल म्हणजे आपल्या मधला गुणात्मक बदल असतो आणि अशा प्रकारचा गुणात्मक बदल म्हणजे याला विकास म्हणतात. किंवा लहानपणी शिस्त आल्यानंतर आपण कशी करावी याबद्दलचं ज्ञान आपल्यामध्ये नव्हतं. आता मात्र शी झाल्यानंतर आई झाली म्हणून तुम्ही म्हणत नाहीत आपल्याला त्या गोष्टी. आता नेमकं काय करायचंय हे आता आपल्याला लक्षात आलं म्हणजे आपल्यामध्ये गुणात्मक बदल झाला, याला विकास म्हणतात. आणि अशा प्रकारे आपल्या गुणामध्ये बदल होतो त्याचबरोबर आपल्या इंद्रियांमध्ये देखील विकासाची बाब लक्षात येते. इंद्रियांमध्ये देखील अशा प्रकारचा बदल होतो. लहानपणी अगदी पहिली दुसरी असताना हातामध्ये पेन धरून बोटांच्या सहाय्यानं कौशल्यपूर्ण लिहिता येत होतं का? पेन धरला जात होता परंतु लिहिता येत होतं का? बघा अक्षर कसं होतं त्यावेळी. आणि आता मात्र आपल्याला कौशल्यपूर्ण वळणदार अक्षर काढता येतं. काही अपवाद वगळता असतात काही जण अजून त्यांच्यामध्ये गुणात्मक बदल व्हायचा बाकी आहे. आता कधी होणार आहे काय माहिती, पण व्हायला हवा. सजीवाचं ते लक्षण आहे, सजीवांमध्ये गुणात्मक बदल सुद्धा होत असतो. आणि म्हणून आता आपल्याला कौशल्यपूर्ण वस्तू हाताळता येतात, हातामध्ये पेन धरता येतो किंवा सुसंगतपणे बोलता सुद्धा येतं. नाहीतर लहानपणी बघा बोलायला येत होतं का? आणि मग आता आपल्याला स्पष्टपणे बोलता येतं. कुठलेही शब्द तोतरे बोबडे किंवा संदिग्ध अशा प्रकारच्या शब्दांचा उच्चार आता आपल्यामध्ये नाही आहे. त्याचा अर्थ काय झाला, आपल्यामध्ये गुणात्मक विकास झाला. त्यानंतर सजीवामध्ये अजून सजीवांच्या लक्षणांच्या जर बाबत आपल्याला आढावा घ्यायचा झाला तर सर्व सजीव आपल्यासारखा दुसरा जीव निर्माण करू शकतात. या सजीवांच्या क्षमतेला प्रजनन क्षमता म्हणतात. सगळे सजीव प्रजनन करतात. आपल्यासारखा दुसरा जीव निर्माण करण्याची सजीवाची जी क्षमता असते त्या क्षमतेला प्रजनन म्हणतात. त्यानंतर सजीवाच्या शरीरामध्ये उत्सर्जक पदार्थ निर्माण होत असतात म्हणजे टाकाऊ पदार्थ तयार होतात. आणि हे टाकाऊ पदार्थ तयार होणे हा देखील एक सजीवाचं महत्वाचं लक्षण आहे किंवा महत्वाचा गुणधर्म आहे. प्रत्येक सजीवाच्या शरीरामध्ये अशा प्रकारचे एक्सक्रेटरी मटेरियल्स तयार होत असतात आणि ते सजीव शरीराच्या बाहेर टाकत असतो. त्यानंतर अजून आपल्याला सजीवाच्या लक्षणांबाबत जर आढावा घ्यायचा झाला तर अजून काय सांगता येईल सजीवाची लक्षणं, चेतनाक्षमता. प्रत्येक सजीवामध्ये संवेदन क्षमता असते. म्हणजे आपल्याला स्पर्श झालेला थंड स्पर्श आहे, गरम स्पर्श आहे, टाचणी टोचली या गोष्टी आपल्या लक्षात येतात. या सगळ्या लक्षणांवरून आपल्याला सांगता येतं की हा सजीव आहे. आता या सगळ्या लक्षणांपैकी एक लक्षण जर असेल तर आपण त्याला सजीव म्हणू का? त्याला सजीव म्हणता येणार नाही. या आतापर्यंत सांगितलेल्या सगळ्या लक्षणांपैकी अनेक लक्षणं ज्या वस्तूमध्ये ज्या संबंधित सजीवामध्ये आपल्याला जर त्याला सजीव म्हणायचं असेल तर त्याच्यामध्ये असायला हवीत. आणि सजीवाचा जन्म व्हावा लागतो, त्याचबरोबर सजीवाचा मृत्यू देखील व्हावा लागतो. या सगळ्या लक्षणांच्या आधारे आपल्याला हा सजीव आहे हे सांगता येतं. आणि मग जो सजीव आहे त्या सजीवाच्या शरीरामध्ये वाढीशी निगडीत काही जीवन प्रक्रिया असतात. रक्ताभिसरण संस्था म्हणजे शरीराला रक्त पुरवठा करणारी एक वेगळी संस्था असते. त्या सगळ्या सजीवाच्या शरीरामध्ये चालणाऱ्या वेगवेगळ्या काही घटना काही क्रिया आणि त्याला अनुषंगून काही जीवन प्रक्रिया आहेत. जीवन प्रक्रिया कशासाठी, कारण त्या प्रक्रिया चालतात म्हणून आपलं जीवन चालतं. जीवन कशाला म्हणतात, जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंतचा कालखंड म्हणजे जीवन. प्रत्येक सजीवाच्या शरीरामध्ये अगदी जन्मल्यानंतर आपण पहिल्यांदा जर काय करत असतो तर काय माहितीये काय करतो, श्वास घेतो. आणि हा श्वास घ्यायला आपल्याला अडचण येते. अडचण आली कारण काय, आईच्या उदरामध्ये अतिशय आपण सेक्युअर असतो, सुरक्षित असतो. काही श्वास घेताना त्रास होत नाही, अन्न पचवताना काही त्रास होत नाही. आई खाते आपल्याला तिच्या नाळेमार्फत ते मिळतं. आईला श्वास घेतला आपल्याला श्वास मिळतो. परंतु ज्यावेळी आपण हे बाहेरचं जग पाहतो बाहेर येतो त्यावेळेस आपल्याला त्रास होतो. आणि त्रास झाल्यानंतर बाहेरचा श्वास घेताना आपण रडतो पहिल्यांदा. आणि म्हणून आपण म्हणतो अगोदर रडतो
अगोदर श्वास घेतो आणि श्वास घ्यायला जर त्रास झाला तर आपण रडतो, कारण होतोच त्रास, कारण लगेचच आपल्यामध्ये अडॅप्टेशन होत नाही, बाहेरच्या परिस्थितीशी जुळून घेता येत नाही। म्हणून आईचं दूध आपल्याला पचतं, परंतु बाहेरचं दूध जर दिलं तर बाळ उलट्या करतं। याचं कारण काय? बाहेरच्या परिस्थितीशी जुळून घेण्यासाठी आपल्यामध्ये काही सक्षमता निर्माण व्हावी लागते आणि नंतर नंतर त्या सगळ्या सक्षमता आपल्यामध्ये निर्माण होतात आणि मग आपल्या सजीवाच्या शरीरामध्ये चालणाऱ्या ह्या जीवन प्रक्रियांचा विकास होत जातो आणि शेवटी ज्यावेळी त्या सगळ्या जीवन प्रक्रिया व्यवस्थित चालतात आणि एक वेळ अशी येते की त्यावेळी ह्या जीवन प्रक्रिया काम करणं बंद करतात। आता सगळे एकदाच काम करणं बंद करतात का? तर याही प्रश्नाचं उत्तर आहे नाही। यापैकी एखादी जरी जीवन प्रक्रिया बंद झाली तर दुसऱ्या जीवन प्रक्रियेवर त्याचा परिणाम होत असतो आणि जीवन प्रक्रिया बंद झाली याचा अर्थ माणूस मृत्यूच्या दिशेने वाटचाल करू लागला। एक जीवन प्रक्रिया दुसऱ्या जीवन प्रक्रियेशी कशी तिचा सहसंबंध असतो किंवा तिच्यावर कसा परिणाम करतो हे जर आपल्याला विचारात घ्यायचं झालं तर आपल्या सगळ्या सजीवांना जगण्यासाठी किंवा सजीवाच्या वाढीसाठी काम करण्यासाठी लागणारी ऊर्जा मिळवण्यासाठी आपल्याला अन्नाची गरज असते आणि ही अन्नविषयक गरज आपण वेगवेगळ्या वनस्पती फळं यांच्यापासून आपली किंवा प्राणी यांच्यापासून आपली आपण अन्नविषयक गरज भागवत असतो आणि मग हे खाल्लेलं अन्न पचणं गरजेचं असतं, म्हणजे आपल्यामध्ये पचन संस्था काम करते। तोंडात अन्नाचा घास घातल्यापासून अन्न पचायला सुरुवात होतं, तोंडामध्ये टायलिन नावाचं संप्रेरक अन्नामध्ये मिसळतं, दातांच्या सहाय्याने अन्नाचं चर्वण केलं जातं, ग्रासिकेमध्ये अन्न ढकललं जातं आणि जठरामध्ये अन्न घुसळलं जातं, जठरामध्ये पाचक रस मिसळले जातात आणि त्या जटिल अन्न पदार्थांचं रूपांतर साध्या अन्न पदार्थामध्ये होतं, म्हणजे कॉम्प्लेक्स फूड इज कन्व्हर्टेड इंटू सिंपल फूड अँड इट मिक्सेस विथ ब्लड आर कॉल्ड एज डायजेशन ऑफ फूड। ह्या सगळ्या प्रक्रिया फक्त एकटी पचन संस्था करत नाही, हे सगळं एकट्या पचन संस्थेमध्ये होत नाही तर याच्याशी संबंधित पचन संस्था सुद्धा काम करते, रेस्पायरेटरी सिस्टीम सुद्धा याला पूरक असते। कशा प्रकारे असते? खाल्लेल्या अन्नाचं पचन व्हायचं म्हणजे एकट्या पचन संस्थेत चालत नाही तर श्वास घेतल्यानंतर जो ऑक्सिजन आपल्या शरीरामध्ये जातो तो ऑक्सिजन आपल्या रक्तामध्ये मिसळतो आणि रक्तामध्ये ऑक्सिजन रक्तामध्ये मिसळायचं म्हणजे खाल्लेलं अन्न देखील रक्तामध्ये मिसळलेलं असतं आणि त्या रक्तामध्येच अन्नाचं ऑक्सिडीकरण होतं। ती प्रक्रिया कुठे होते? आपल्या शरीरामधल्या पेशीमध्ये होते। पेशीमध्ये नेमकी कुठे होते? पेशीमध्ये सुद्धा अजून पेशी हा लहान एकक आहे आपल्या शरीरामधला, सजीवाच्या शरीरामध्ये सजीवाला रचना प्राप्त करून देणारा आणि त्याच्यामध्ये कार्यात्मक काही गुण प्राप्त करून देणारा घटक म्हणजे पेशी असतो, परंतु त्याच्यामध्ये देखील अजून लहान घटक असतात। त्याच्यामधला लहान घटक म्हणजे खाल्लेल्या अन्नाचं ऑक्सिडीकरण होण्याचं काम आपल्या शरीरामध्ये मायटोकॉन्ड्रिया नावाचा एक ऑर्गन्स असतो, अंगक असतो, अंगक पेशी अंगक, त्याला तंतुकणिका म्हणतात। त्या तंतुकणिकेमध्ये खाल्लेल्या अन्नाचं पचन होतं म्हणजे ऑक्सिडीकरण होतं अन्नाचं आणि श्वासामार्फत घेतलेला ऑक्सिजन हा ऑक्सिडीकरणासाठी उपयुक्त असतो। या सगळ्या बाबींचा जर विचार केला तर एक जीवन प्रक्रिया दुसऱ्या जीवन प्रक्रियेशी संबंधित असते, याला म्हणतात शरीरामधला समन्वय किंवा नियंत्रण। म्हणजे हे नियंत्रण सुद्धा वेगवेगळ्या आपल्या सगळ्या जीवन प्रक्रिया चालण्यासाठी याच्यामध्ये समन्वय असावा लागतो। या समन्वयाच्या बाबीचा आपल्याला वारंवार प्रत्यय येतो, जसजसे आपल्या शरीराचा विकास होतो तसतसं आपल्या शरीरामध्ये नियंत्रण आणि समन्वय या गोष्टी आपल्याला प्रत्ययास येतात। उदाहरणार्थ रस्त्यावरून चालत असताना आपण रस्त्यावरून चालतोय, काटा पायामध्ये मोडला, काटा पायामध्ये मोडल्यानंतर आपण म्हणतो का मोडलास का, बार बार बरं झालं, काय करतो आपण लगेच असं करतो का? नाही, लगेच आपला पाय उचलतो आणि पाय उचलून तो काटा काढण्याचा प्रयत्न करतो आणि काटा बाहेर काढतो। काटा बाहेर काढतो याचा अर्थ काय? आपल्या मेंदूनी आपल्याला हाताला सांगितलं समन्वय नियंत्रण कशा प्रकारे सगळी यंत्रणा आपल्या सुसंगतपणे शरीरामध्ये चालते आणि लगेच आपण काटा पायातून काढतो आणि नंतर रक्त वगैरे निघाला असेल तर ते पुसतो आणि पुढे जायला चालू करतो। म्हणजे याच्यावरून काय लक्षात येतं? आपल्या शरीरामध्ये फक्त चालण्याची प्रक्रिया पायाने जरी होत असली तरी आदेश देण्याचं काम मेंदू करत असतो। ड्रायव्हर गाडी चालवताना बघा, अनेक कामं एकाच वेळी करतो, गाडी चालवतो, हातात स्टेअरिंग नसते, एका हाताने गिअर बदलतो, दुसऱ्या पायानं त्याच्या पायामध्ये हालचाली चालू असतात, कधी ऍक्सिलरेटरवर पाय असतो, कधी ब्रेकवर असतो, रस्त्यात अडथळा आला तर त्याला वाचवण्यासाठी तो ब्रेक करतो, वेळ प्रसंगी गिअर बदलतो आणि सोबत असलेल्या सहप्रवाशासोबत बोलतो सुद्धा आणि हे सगळं करत असताना टेप रेकॉर्डर मध्ये चालू असलेलं गाणं त्याला जर ते आवडीचं नसेल किंवा शेजारी बसलेल्या सहप्रवाशानं काही सूचना केली तर त्याच्या सूचनेनुसार ते गाणं देखील बदलतो। ही सगळी कामं एकाच वेळी ड्रायव्हर करतो याचा अर्थ त्याच्या शरीरामध्ये समन्वय सुद्धा चालू आहे। जेवण करताना साधी गोष्ट, जेवण करताना आपण हात तोंडाकडे जातो, कानाकडे जात नाही, दातांच्या सहाय्याने अन्नाचं चर्वण होतं, जीभ मात्र दाताखाली चावत नाही। अपवाद कधीतरी जर आपलं लक्षच नसेल जेवण करताना तर कधीतरी असं होण्याचा देखील संभव असतो, म्हणजे समन्वय सुटल्यानंतर काय परिस्थिती उद्भवते हे सुद्धा आपल्या लक्षात येईल। मी तुमच्यासमोर बोलतोय, हे बोलत असताना
पाठांतर वगैरे काही नाही, मेंदू मध्ये सगळ्या प्रक्रिया चालतात। मेंदू जिभेला तोंडाला आदेश देतो, चल हे बोलायचंय हे बोल, आणि जर मेंदू मध्ये जी रचना प्राप्त तयार झालेली आहे ती तयार झालेली रचना जर तोंडावरून बाहेर नाही आली, मेंदूत वेगळंच तयार झाले, तोंडावरून जर वेगळं झालं तर असंबंध बोलणं होतं, आणि मग असंबंध बोलणं झाल्यानंतर समोरच्या विद्यार्थ्यांमध्ये हशा निर्माण होतो, काय शिकवायचं आणि काय बोलायला लागले सर। अशा प्रकारे हे काहीतरी वेगळंच होतं, बोलायचं असतं एक आणि बोलून जातो दुसरं, अरे मला असं बोलायचंच नव्हतं आणि मग असं बोलायचं नव्हतं परंतु बोलून गेलो, याच्यामुळे झालेल्या फजित्या आपण कित्येकदा ऐकल्या असतील। राजकारण्यांमध्ये असं होतं, मला असं बोलायचंच नव्हतं, मी असं म्हणलोच नव्हतं, मला तसं म्हणायचंच नव्हतं, ही वेळ काय येते ज्यावेळेस आपल्यामध्ये समन्वय नसतो त्यावेळेस। म्हणजे या सगळ्या बाबींवरून आपल्या काय लक्षात येतं, सजीवाच्या शरीरामध्ये या सगळ्या जीवन प्रक्रिया एकमेकांच्या हातात हात घालून चालण्यासारखं चालतात, म्हणजे यांच्यामध्ये परस्पर सहसंबंध असतो, आणि हा सहसंबंध टिकवण्यासाठी गरज कशाची असते, आपल्याला गरज असते अन्नाची। मग ते अन्न कसं असावं लागतं, संतुलित आहार असला पाहिजे, व्यायामाची आवश्यकता असते, आपल्यामध्ये प्रतिकारक क्षमता, बाहेरून येणारे रोगकारक सूक्ष्मजीव आपल्या शरीरामध्ये प्रविष्ट होऊ नयेत म्हणून आपल्या शरीरामध्ये इम्युनिटी तयार करण्यासाठीची एक यंत्रणा असते, ती यंत्रणा सुद्धा सक्षम होणं गरजेचं असतं, आणि ती सक्षम व्हायची असेल तर आपल्याला चांगल्या आरोग्यदायी सवय जोपासणं गरजेचं असतं, चांगला संतुलित आहार घेणं गरजेचं असतं। आपल्या आहारामध्ये फळे, हिरव्या भाजीपाला किंवा ताजे अन्न पदार्थ, दूध, मांस, अंडी यासारखे पौष्टिक पदार्थ जर असतील तर या सगळ्यांमधून आपल्याला वेगवेगळे अन्न पदार्थ मिळतात। आपल्या अन्न घटकामध्ये कर्बोदक, स्निग्ध पदार्थ, प्रथिन, त्याचबरोबर जीवनसत्व, क्षार आणि पाणी या सगळ्या अन्न घटकांचा समावेश असतो, आणि हे सर्व अन्न घटक पुरेशा प्रमाणामध्ये जर आपल्या शरीराला मिळत असतील तर आपण ह्या आहाराला संतुलित आहार मिळतो। पाण्याचा देखील अन्न घटकामध्ये समावेश केलेला आहे, कारण काय, आपल्या सगळ्या जीवन प्रक्रिया चालण्यासाठी पाण्याचा उपयोग होतो, पाण्याशिवाय आपल्या सर्व जीवन प्रक्रिया चालूच शकत नाहीत, म्हणून पाण्याचा देखील आपल्या अन्न घटकामध्ये समावेश केलेला आहे। आपल्या रक्तामध्ये पाणी आहे, अन्न पचण्यासाठी पाणी लागतं, शरीरामध्ये तयार होणारे टाकाऊ पदार्थ शरीराच्या बाहेर टाकण्यासाठी पाणी लागतं, म्हणून पाण्याचा देखील अन्न घटकामध्ये समावेश केलेला आहे। या सगळ्या बाबींचा जर विचार केला तर जीवन प्रक्रिया सुसंगतपणे चालतात ही बाब आपल्या लक्षात येते। जसं प्राण्यांमध्ये ह्या सगळ्या जीवन प्रक्रिया चालतात, त्याच पद्धतीनं वनस्पतींमध्ये देखील ह्या सगळ्या जीवन प्रक्रिया चालतात। सगळ्या प्रकारच्या हिरव्या वनस्पती स्वतःचा अन्न स्वतः तयार करतात, त्या प्रक्रियेला आपण प्रकाश संश्लेषण म्हणतो। म्हणजे प्रकाशाच्या सान्निध्यामध्ये हिरव्या वनस्पती प्रकाश ऊर्जेचं रूपांतर रासायनिक ऊर्जेमध्ये करतात, आणि या प्रक्रियेला प्रकाश संश्लेषण म्हणतो। ही प्रक्रिया कार्बन डायऑक्साइड, पाणी, प्रकाश आणि हरित लोकांच्या मदतीने चालतात। ऑल ग्रीन प्लांट सिंथेसाइज देअर ओन फूड बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस युजिंग कार्बन डायऑक्साइड वॉटर विथ द हेल्प ऑफ सनलाइट अँड क्लोरोप्लास्ट पिगमेंट ऑल्सो अँड कन्वर्ट लाइट एनर्जी इंटू केमिकल एनर्जी आर कॉल्ड एज फोटोसिंथेसिस। आणि ह्याच्यामध्ये पाण्यामध्ये होणारी ही रासायनिक अभिक्रिया जरी पाण्यामध्ये होणार असेल तरी मुळांच्या सहाय्याने पाण्याचा पुरवठा होतो, खोडामध्ये अन्नाचा संचय करून ठेवला असतो, अतिरिक्त झालेला अन्न वनस्पती स्वतःच्या वाढीसाठी वापरून शिल्लक राहिलेलं अन्न फळांमध्ये किंवा बियांमध्ये साठवलं जातं। त्या सगळ्या प्रक्रिया वनस्पतीमध्ये देखील याच पद्धतीने चालतात जशा प्राण्यांमध्ये चालतात। त्यानंतर आपल्या प्राण्यांना हे सगळे अन्नाचा घटक प्रमुख कोणता असतो, आपला कर्बोदकांचा स्रोत असतो। आपल्याला गहू, ज्वारी, बाजरी, मका, तांदूळ, बटाटा, रताळा यासारख्या अन्न पदार्थांमधून आपल्याला कर्बोदकाचा स्रोत मिळतो, आणि आपल्या आहारामध्ये सर्वात जास्त कर्बोदक असतात। साधारणपणे 1 ग्रॅम कर्बोदकांपासून आपल्या शरीरामध्ये 4 किलो कॅलरी एवढी उष्मा किंवा एवढी ऊर्जा आपल्याला त्या अन्न पदार्थांपासून मिळते, आणि म्हणून सर्वाधिक आपला आहार हा कर्बोदकांचा असतो। आणि आपल्या आहारामध्ये फक्त कर्बोदकच नाही तर प्रोटीन्स असायला पाहिजेत, लिपिड्स असायला पाहिजेत, व्हिटॅमिन्स असायला पाहिजेत, मिनरल्स असायला पाहिजेत, आणि पाण्याचा सुद्धा आपल्या शरीराला योग्य प्रमाणामध्ये पुरवठा व्हायला पाहिजे, तर आपल्या शरीरामध्ये चालणाऱ्या सगळ्या जीवन प्रक्रिया व्यवस्थित चालतील। आणि या सगळ्या जीवन प्रक्रिया जर व्यवस्थित चालायच्या असतील तर आपल्याला आपल्या शरीराची निगा राखणं गरजेचं आहे, त्याची काळजी घेणं गरजेचं आहे, आणि कसं चालतं याबद्दल माहिती करून घेणं गरजेचं आहे। अन्यथा कधी दवाखान्यामध्ये जावं लागेल आणि कधी कुठलं ऑपरेशन करावं लागेल याचा संभव नाही, आणि म्हणून ही वेळ आपल्यावर येऊच नये। आपल्या जीवन प्रक्रिया जशा नैसर्गिकपणे सुरू झाल्या तशाच नैसर्गिकपणे चालाव्यात, यासाठी हा पाठ आणि हा अभ्यास आपल्याला करण्याची आवश्यकता आहे। मला वाटतं सजीव आणि सजीवाच्या शरीरामध्ये चालणाऱ्या जीवन प्रक्रिया नेमक्या कशा चालतात त्यासाठी आपली भूमिका काय असली पाहिजे ही बाब आता तुमच्या लक्षात आली असेल।